भारताचे माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली जी या ज्येष्ठ नेत्याला मी श्रद्धांजली अर्पण करतो। अरुण जी हे एक प्रचंड प्रतिभावंत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं, अतिशय कुशाग्र अशा प्रकारची बुद्धिमत्ता अरुणजींकडे होती। एक विद्यार्थी नेता म्हणून आपल्या जीवनाची सुरुवात करत दिल्ली विद्यापीठाचे अध्यक्ष म्हणून स्टुडंट काउन्सिलचे त्यांनी आपल्या राजकीय सामाजिक जीवनाची सुरुवात केली। आणीबाणीच्या विरुद्ध 19 महिने त्या ठिकाणी संघर्ष करत आणीबाणीची कैद भोगत त्यांनी एक प्रचंड मोठा संघर्ष उभा केला आणि त्यानंतर देशाच्या राजकारणात ते हळूहळू प्रमुख स्थानी आले। विशेष आपण जर बघितलं तर एक विधिज्ञ म्हणून अरुणजींनी केलेलं काम, ते डेजिग्नेटेड सिनियर काउन्सिल होते, हे लीगल फ्रेटर्निटीमध्ये कोणीच विसरू शकणार नाही। किंबहुना त्यांचे अनेक आर्ग्युमेंट जे आहेत त्याच्यावर झालेले जजमेंट्स हे अनेक वर्षांपर्यंत लॉ तयार करणारे, कायदा तयार करणारे ठरले आहेत। त्यासोबत केंद्रीय वित्तमंत्री म्हणून अरुणजींनी ज्या प्रकारे GST आणला आणि GST काउन्सिल सर्व राज्यांचे सर्व पक्षांचे अर्थमंत्री हे त्या काउन्सिलमध्ये होते, सगळ्यांना एकत्रित घेऊन काउन्सिलचा प्रत्येक निर्णय एकमताने युनॅनिमसली त्या ठिकाणी अरुणजींनी करून घेतला आणि त्यातनं वन नेशन वन टॅक्स ही सिस्टीम या देशाला मिळाली, ज्यांनी देशाची खऱ्या अर्थानं प्रगती झाली। अरुणजी हे मला मार्गदर्शकासारखे होते। अनेक वेळा बिना कामाचं मी अरुणजींकडे जायचो आणि त्यांच्याशी गप्पा मारायचो आणि त्यांचं मार्गदर्शन निश्चितपणे आम्ही सगळे मुकू, कारण त्यांच्याशी चर्चा करणं म्हणजे अतिशय समृद्ध होणं। अशा प्रकारचे अरुणजी होते, ते नसणं हे आमच्याकरता खरंच मोठी क्षती आहे।